बाजार समितीचा बंद संपल्यानंतर आडतीवरून आडतदार आणि व्यापारी यांच्यातील वाद चांगलाच पेटलाय. यातच भर म्हणून की काय, कांद्याला कमी भाव निघाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोठा गदारोळ केलाय. कोपरगाव बाजार समितीमध्ये आज नेहमीप्रमाणे कांद्याचा लिलाव भरला होता. शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन आले होते. मात्र लिलाव चालू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या कांद्याला 700 रुपये भाव काढल्याने शेतकरी संतापले. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. या लिलाव बंद पाडण्याचे कारण असे की शेतकऱ्यांना जो लिलाव झाला राहता मार्केट कमिटीकडे जो भाव मिळतोय आणि कोपरगाव मार्केट कमिटीला कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी हा लिलाव बंद पाडला. सरकारने एकीकडे असे ठरवले की शेतकऱ्यांकडून आडात घ्यायची नाही, परंतु आडातदार हे दुसरीकडून शेतकऱ्यांकडून पैशाची वसुली करत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. या हाताने नाही तर दुसऱ्या हाताने खायचा त्यांचा हा प्रयत्नच म्हणावा लागेल. यामध्ये फक्त शेतकऱ्यांची पिळवणूक होताना दिसत आहे. तीच वस्तासाठी लोकल डोंगरी कोपरगाव साठी आणले. 3 लावाचे कांदे आमचे पहिले जे जात होते, माझा कांदा जात होता 1100 रुपये, तो आज गेलेला आहे 750 रुपये. याच्यामुळे इतका डिफरन्स पडला, कमीत कमी 350 रुपये डिफरन्स. आणि माझं एका क्विंटल मागे जर 1000 रुपयाची आडत जर असेल त्याला 60 रुपये कापून जात होते. त्यांनी डायरेक्ट 350 रुपयाला कपात लावलेली, पूर्ण 350 रुपयाची कपात झालेली आमची. 350 रुपये एका क्विंटल मागे जर कपात व्हायला लागली शेतकऱ्याची, शेतकऱ्यांनी काय करायचं? मग त्यामुळे आम्ही हे आंदोलन हे मार्केट बंद केलेलं आहे. आता आमची मागणी एवढी जी मार्केट कमिटीकडं, का तुम्ही आमचं मार्केट कमिटीचा माणूस द्या, आमची निलाव तुमच्या लिमिट ठरवा. लिमिट हा मार्केट कमिटीचा माणूस ठरवीत आणि मग त्याच्या पुढे व्यापारी काय बोलायचं ते बोलत. व्यापारी लिमिट ठरवणार नाही, लिमिट हे मार्केट कमिटीचा माणूसच ठरवीत. हा यो कांदा 700 रुपये, तिथून पुढे तुम्हाला काय बोलायचं तेव्हा व्यापाऱ्यांनी बोलायचं. कारण त्याला आमचा कांदा जो 1000 रुपयाचा होता तो आजींनी 750 रुपयात खरेदी केलेला आहे. सपोज आज तुम्ही आज आंदोलन केलं, तुमच्या आंदोलनामुळे फेर लिलाव करायला तयार होत आहे, परंतु दरवेळेस तुम्ही आंदोलनच करायचं का? नाही, प्रत्येक वेळेस आंदोलन करू शकत नाही आम्ही. त्यासाठी मार्केट कमिटी जी आहे, त्या मार्केट कमिटीच्या माणसांनी त्या कांद्याचा भाव हा त्यांनी ठरवायचा. इथून पुढे हा भाव, यो कांदा 700 रुपये गेलेला आहे, हा या कांद्याचा भाव 700 रुपये, त्याच्या पुढे तुम्हाला व्यापाऱ्यांना काय खरेदी करायची किंवा काय खरेदी करायचा त्याच्यावर किती बोलायचं ते त्यांनी ठरवायचं. पण लिमिट हे मार्केट कमिटीचा माणूसच ठरवी. एकंदरीत शासनाने जो निर्णय काढला, जर आडात शेतकऱ्यांकडून घ्यायची नाही, या आडातीचा परिणाम म्हणजे दुरुपयोग करताय का? दुरुपयोग हे व्यापारी करताय. शासनाने जो निर्णय घेतला तो योग्य आहे, पण त्या निर्णयाचा हे दुरुपयोग करताय काय? तर हे दुसऱ्या मार्गाने 700 रुपये घेतात. आडात दुसऱ्या पद्धतीने घेतात. आडात ही वेगळ्या पद्धतीनं याच्यात आम्हाला शेतकऱ्यांना मारून, शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याची जी आडत पहिली 60 रुपये जात होती, हे 250 रुपयेनी कापू राहिली क्विंटल माग. पहिले 1000 मागं 60 रुपये जात होती, आता 250 रुपये क्विंटल माग कापायला. तुमची आता लास्ट मागणी काय असणार? आमची शेवटची मागणी एकच आहे का, जर याच्यावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर मार्केट कमिटीचा जो माणूस आहे त्यांनी त्या मालाचा आमच्या मालाचा भाव लिमिट ठरवायचा. का हा माल 700 रुपयाचा आहे, इथून पुढे व्यापाऱ्यांनी काय लिमिट लावायचं हे व्यापाऱ्यांनी तिथून पुढे बोलायचं. हे व्यापाऱ्यांनी लिमिट ठरवायचं नाही, व्यापारी ठरवित. हे 300 रुपये पासून ते चालू करतात, 450 लोक बंद करतात, 5, 10, 50 संपला विषय. म्हणजे लिमिट ठरवलं त्यानंतरच तुम्ही निलावाला काम देणार? लिमिट ठरवल्यानंतर ते पण मार्केट कमिटीच्या माणसाने लिमिट ठरवायचं. राहता बाजार समितीने 1100 रुपये भाव काढला असताना देखील तुम्ही एवढा कमी भाव का काढलात असा थेट प्रश्न शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विचारलाय. शेतकऱ्यांच्या आक्रमकतेनंतर व्यापाऱ्यांनी फेरलिलावाची तयारी दर्शवली खरी, मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवत आधी भाव का कमी दिलात अशी विचारणा केली. 1100 रुपये अष्ट भाव निघतो, तोही तर 900 रुपये काढला. जिथंची गुलटी 700 रुपये जाती तिने सरासरी 400 रुपये काढली, जिथं 900 रुपये जातो तिने 650 रुपये पर्यंत भाव काढलेली. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सगळं कांद्याला सर्व अनुसरून भाव द्यावा. तुमची आपली आडत तिने समजा जर 1000 जर तुमची 60 रुपये जात होती, तिने 4 पट आडत काढून राहिली, तेव्हा ती आम्हाला आडत नाही. आडतचं कारण काही 4 पट झालं, म्हणजे 50 रुपयाची आडत तिचं कारण 200 रुपये झालं.
एवढंच आमचं म्हणणं आहे की चांगल्या रीतीने भाव काढून फेर लिलाव करून योग्य रीतीने शेतकऱ्याला भाव द्यावा. मी दरवेळेस फेर लिलाव करण्यासाठी आंदोलन करणार का? मार्केट कमिटीचे जे आपले जे माणसं आहे हे सांगते आपण फेर लिलाव करू. फेर लिलाव करायचं कारण काय? यांनी यापूर्वी जर चांगला भाव काढायला लावला तर फेर लिलाव होऊ शकत नाही. आता प्रत्येक वेळेस फेरणी लावून निघाला तर शेतकऱ्यांनी करायचं काय? प्रत्येक वेळेस आंदोलन करायचं, शेतकरी मोकळा नाही. कोणाची पेरणीची वेळ आहे, कोणाची काय, कोणाला पैशाची गरज आहे, सगळ्याचे सामील होऊ शकत नाही. तर या सगळ्यांना अनुसरून यांनी चांगल्या प्रकारे भाव द्यावा आणि व्यापारी वर शेतकरी खाली याचं कारण काय? यांनी समोर सगळ्यांचे भाव ठरवा म्हणा, बरोबर आहे का? ती एका खोलीचे आणि शेतकरी खाली त्याचं कारण काय? बरोबर आहे का? हे सगळं सगळ्या कमिटी असू, तुम्हाला सांगतो शेतकरी असू आणि व्यापारी असू, यांनी सगळ्यांनी सविस्तर खाली पाठांगणात येऊन चर्चा करावी, एवढंच आपलं म्हणणं आहे. याचं नेमकं कारण काय आणि याच्यावर आता तुम्ही काय तोडगा काढला? असं आहे की शेतकऱ्यांनी आता बंद पाडायचं कारण एक तर 8 दिवस मोठे बंद होते. शेतकऱ्यांनी माल आणला होता परंतु भाव नसल्यामुळं त्यांनी बंद ठेवलं. पण दुसरी गोष्ट अशी की शासनानं जे समजा शेतकऱ्यांचं ती आडत रद्द केली त्याच्याशी आम्ही सहमत आहे. परंतु आज जो माल आला तो माल कसा आहे, काही चांगला पण आहे, काही खराबही आहे. आणि त्या हिशोबाने आपण शेतकरी व्यापाऱ्यांनी केला लिराव त्याचा आणि इतरही मार्केट कमिटीमध्ये भाव तोच आहे. आता एक शेतकऱ्याने आम्हाला असं सांगितलं का हाच कांदा मी राहत्याच्या कमिटीमध्ये 1100 रुपयाने विकला आणि इथं तो 700-800 रुपयाने जातोय, म्हणजे याच्यामध्ये मोठी तफावत आहे ना. 50 रुपये तफावत ते मान्य करू शकतात, परंतु एवढ्या 300-400 रुपये तिकडे सरकारने शेतकऱ्यांकडून आडात घ्यायचं त्यांचं केलंय, म्हणजे नाकारलंय. आणि दुसरीकडे ही आडात दुसऱ्या स्वरूपात आमच्याकडून घेतल्या जातील दुसऱ्या मार्गाने, याबद्दल तुम्ही काय सांगा? की शेतकऱ्यांचं असं मत आम्ही पण त्यांची आडत ती थांबली ती एक चांगलीच गोष्ट आहे. परंतु आवकही भरपूर आहे, कांदा जास्त येतो आणि राहते जे कालच्या परत मार्केट येते समजा वाढलेलं असेल ते आजचे मार्केट तुम्ही बघा, आजची किती मार्केट आहे, 800-900 परत मार्केट आहे. एखाद्या लोकल 1000 रुपये जात आहे ते हिशोबाने इथं काढले जायचे आणि जो काही खराब जर मला असतो शेवटी भाव थोडं कमी भेटणार. एकंदरीत आज इथं किती भाव निघाला आणि राहत्याचा किती? आता इथं साधारण मला वाटतं एखाद्या बक्कल 1000 रुपयात निघाला असेल. यावर आता काय तोडगा काढणार? आता थोडा चर्चा करतो त्यांची मार्केट बंद पाडलं होतं, व्यापारी चर्चा करून फेरली निलाव करणार का? मी आता व्यापारी शिवतल्या शिवले समजतो, व्यापारी विचारत होते फिरण्यावर घेतलं. दर वेळेला व्यापाऱ्यांनी कमी भाव द्यायचा आणि आम्ही आंदोलने करायची असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. अखेर व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होऊन फेर लिलाव झाला, मात्र भाव कमी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव.